शेतकरी मित्रांनो, 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानासंदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना या योजनेकरिता 700 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासंदर्भात आज शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयानुसार आता 700 कोटी रुपये या योजनेकरिता वितरित करण्यात आल्यानंतर ज्या शेतकरी बांधवांचे नाव दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत होते आणि त्यांची KYC झालेली होती, तर अशा शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि हा 700 कोटींचा निधी त्यांच्या बँक खात्यात हा वर्ग करण्यात येणार आहे. तर या संदर्भातील शासन निर्णय आपण थोडक्यात पाहूया, परंतु त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, याआधी तुम्हाला माहिती असेलच की या ठिकाणी 2350 कोटी रुपये इतकी रक्कम पूर्ण निर्धारित करण्यात आलेली होती. त्यापैकी 650 कोटी रुपयांची रक्कम ही याआधीच 18 ऑक्टोबर 2022 शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेली आहे आणि पहिल्या यादीत ज्या शेतकरी बांधवांचे नाव होते त्यांना ही रक्कम मिळाली सुद्धा आहे. तर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांनी KYC केलेली असेल त्यांच्या खात्यात आता ही लवकरच ही रक्कम जमा होणार आहे. तर त्या संदर्भात सन 2022-23 या आर्थिक वर्षात सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 700 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना या अर्थसहाय्य या लेखाशीर्षाअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता दुसऱ्या टप्प्यात 700 कोटी रुपयांचा निधी हा योजनेकरिता उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत नाव आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ज्यांनी KYC केलेली असेल त्यांच्या खात्यात लवकरच म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे पैसे आता जमा केले जाणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आपण आज जाणून घेतले. व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.